घोटभर पाण्यासाठी त्यांना मैलोन मैल भटकंती करावी लागते. आजारी पडलं तर त्यांच्या दारात वाहन येण्याचीही सोय नाही. हे वास्तव आहे डिजिटल इंडियातलं. हिंगोली जिल्ह्यातल्या 7 गावांची ही व्यथा. त्यांची कैफियत ऐकण्यासाठी न सरकारी यंत्रणेला वेळ आहे न राजकीय मंडळींना. खाट्यावरून गरोदर मातेला नेत असलेली ही दृश्य आहेत कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावची. या गावाला रस्ताच नसल्यानं इथं 4-चाकी वाहनं येत नाहीत, त्यामुळे लोकांना ये जा करण्यासाठी असा प्रपंच करावा लागतो. ही दृश्य हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावात पाहायला मिळतात. सध्या 7 गावाच्या लोकांनी आमच्या गावाला रस्ता द्या म्हणून मागणी केली आहे. या 7 गावांमध्ये आदिवासी वाड्या वस्त्यांचं 7 गावांचा समावेश आहे. आम्हाला रस्ता नसल्यामुळं आमची डिलिव्हरीची मुलगी न्यायची होती तर रस्त्यात गाडीमध्ये नेली तर ते रस्त्यातच आदळून आदळून डिलिव्हरी झाली. म्हणजे आम्हाला रस्त्यावर जायला रोडवर जायला टाइमच भेटला नाही. बिमार माणूस असलं तर आम्हाला गाडी टाकून गाडी जात नाही वर्षात दिसत पाठीवर किंवा बाजूवर न्यावं लागतंय बांधून. म्हातारा माणूस नाही तोललं तर बाजूवर न्यावं लागतंय. लहान लेकरू असलं तर पाठीवर न्यावं लागतंय. आमचं इसापूर धरणातून पुनर्वसन झालेलं आहे. इथे बसलेलो आम्ही 40 वर्षापासून इथे राहतो. आम्हाला रस्ता नाही. रस्ता नसल्यामुळं आमची खूप खूप गैरसोय होते. आमची एक बहीण सुद्धा वारली बाळातना तिचं बाळ सुद्धा वारलं. तेव्हापासून आम्ही खूप निवेदन दिलं सरकारला पण हे सरकार काही करत नाही. हृदय पिळवटून टाकणारे हे शब्द आहेत इसापूर धरणात आपल्या जमिनी गेलेल्या पीडितांचे. 1982 साली इसापूर धरणासाठी काही गावं उठवण्यात आली, मात्र प्रशासनानं त्यांचं पुनर्वसन न केल्यानं या ग्रामस्थांनी खडखतवासियांच्या शेताजवळ वस्ती केली. मात्र त्यांना कोणत्याच सुविधा मिळत नसल्यानं सध्या त्यांची अशी आबाळ सुरू आहे. सध्या इथली परिस्थिती इतकी वाईट आहे की या गावात कुणी आजारी पडल्यास त्याला दवाखान्यातही नेता येत नाही, त्यामुळे गावातील अनेकांचा जीवही गेलाय. 82 पासून आम्हाला रस्ता नाही. आम्हाला एक रस्त्याची अडचण अति चाललेली आहे. आम्हाला रस्ता कत्तही नाही. आम्हाला तर आमची एक बाळा 3 बाई आमची एक या रस्त्याच्या भानगडीमुळे रस्ता नसल्यामुळे आमची वारली. एका घरामध्ये अक्षरशः एक दाम्पत्य 2 खाटांवर खितपत पडलेलं आम्हाला आढळून आलं. 1 महिन्यापासून त्यांना उपचार घेण्यासाठी सुद्धा हिंगोलीला सुद्धा जाता येत नाही आहे. नेमकी काय आहे, काय अडचणी येत आहेत या गावातून तुम्हाला बाहेर पडत? रस्ता नाही ना. रस्ता नाही चांगला जायला लांब दिसतंय. मग नेलं असं उचलून खांद्या गेंद्यावर नेतात. रस्ते पाणी आणि वीज अशा समस्यांनी त्रासलेल्या हिंगोली जिल्ह्यातील 7 गावच्या ग्रामस्थांनी अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे विनंत्या केल्या, आंदोलन उपोषण केली, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर त्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. सरकारला याच्या पूर्वी 1 महिन्याच्या अगोदर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, तरी देखील यांच्या मार्फत कोणतेही आंदोलन करू नये किंवा स्थानिक गावाला भेटी देऊन यांच्यावर प्रश्न सोडवण्याचे त्यांनी काही केलेले नाही. लहान अवघड आहे. काही दुसरं कुठं पाणी आहे का? हा, पाणी दुसऱ्या गावात नाही का प्याला? नाही. या ग्रामस्थांची कैफियत ऐकल्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं तातडीनं या गावांना भेट दिली, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यानंतर जिल्हा परिषदेचं कार्यालय गाठलं, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. रोजगार हमी योजनेअंतर्गत या गावांना मूलभूत सुविधा पुरवू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. पुनर्वसित गावाला नागरी सुविधा पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी महसूल विभागाची असते आणि त्या गावामध्ये ते वसणं अभिप्रेत रोजगार हमी योजना आणि इतर काही योजना असतील तर त्या योजनेमधून त्यांना रस्ते किंवा इतर मूलभूत काही बाबी आवश्यक असेल तर त्या संदर्भात आम्ही नक्की जिल्हाधिकारी महोदयाशी आम्ही चर्चा करू आणि ज्या देय बाबी आहेत त्याच्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत. या 7 गावांपैकी 2 गावं जरी पुनर्वसनातली असली तरी इतर 5 गावं गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. प्रशासनाच्या सुस्तपणामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे या गावावर ही वेळ आली आहे. मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियाचा नारा देणाऱ्या सरकारच्या राज्यात लोकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत हीच दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली.